खरंच बोल आज आणि खरं सांगू का बेस नका तू आवाज आला खरं सांगू खरंच चूक लेकरांची नाही तुम्ही आमच्या जनरेशनला नावं ठेवता का आमच्या जेव्हा याच्या पोरे 22, 23, 24, 25 तुम्ही नावं ठेवता आम्हाला मान्य आम्हाला पण खरं सांगा काय दिलं तुम्ही आम्हाला तुम्हाला झोपी घालाय अंगाई होती आम्हाला शांताबाई आहे खरं खोटे दादा तर मंडळी खरं का खोटे हिला झोपायला आईचा पदर होता आम्ही काय वाढण्याखाली झोपाव का तुम्हाला उठवाय वाचू देऊ होता आम्हाला पाववाल्याचा भोग आहे काय म्हणजे ग्रहण काय करायचं आम्ही खरं सांगा माय खोटे वाटेल तुम्हाला एवढं उपास तपास करता पाया पडते तुमच्या घरीच जाऊ नका निरंकार चतुर्थी करते निरंकार आणि दर तासाला पिंट्याला म्हणते बघ रे कॅलेंडर का व्हायचे हृदय धरती जीवाला कार लाखाच्या तुम्ही उपासवर काही फरक पडत नाही पण लेकरांना संस्कार फार महत्वाचे माहितीये का आणि आजकाल आईचे चूक करणार आहेत आईला वाटतं पोरगी कॅटरीना कॅफ दिसावी कधीतरी आईला वाटलं पाहिजे पोरगी सावित्रीबाई फुले दिसावी पोरगी रामाबाई आंबेडकर दिसावी पोरगी अहिल्याबाई होळकर दिसावी पोरगी मासाहेब जिजाऊ दिसावी आणि आजकालच्या पोरींना वाटतं कपड्याचा आकार छोटा केला म्हणजे स्टँडर्ड दिसतो हाय क्लास कॉलेजमध्ये मेंटेन राहते इज्जत प्रेस्टीज मेंटेन राहतं कपडे जरा फाटके घातले ना थोडे इथं फाटलेले घातले मेंटेन राहते इज्जत नाही का लोक आपल्याला स्टँडर्ड समजतात अगं माय कपड्यावर जर स्टँडर्डपणा असता तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई कधीच झाली नसती माहिती आहे का या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई भारतात एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं पण नवऱ्याचा हट्ट आहे माझ्या बायकोने डॉक्टर व्हावं कारण स्त्रिया पुरुषांकडे चेकअप करायला फार अनकम्फर्टेबल असतं मग नवऱ्याचा हट्ट आहे पूर्ण करायचा आहे मेडिकलसाठी आम्हाला जायचं आहे कुठे इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये युनिव्हर्सिटीने सांगितलंय आमच्या कॉलेजला जर डिग्री हवी असेल तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती काय धर्म ख्रिश्चन संस्कृती काय गुडघ्यापर्यंत स्कर्ट त्याच्यावर शर्ट त्याच्यावर टाय आणि मग आमचं कॉलेज आनंदीबाई म्हणल्या ज्ञान कपड्यावर अवलंबून नसतं ज्ञान कपड्यांवर अवलंबून नसतं खाली बूट त्याच्यावर सॉक्स त्याच्यावर नऊवारी खांद्यावर पदर कपाळाला कुंकू गोळ्यात डोरलं हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला रक्त झाली आनंदीबाई मी त्यांना सुशिक्षित समजते इट इज वेल एज्युकेटेड आणि द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक कोण असेल तर ती स्त्री आहे मान्य पण आपण स्वतःला अंडरएस्टिमेट करतोय ताकद फार आहे माय आपल्या त्या स्वराज्याचे दोनही छत्रपती एका आई साहेबांनी घडवले धन्य धन्य Thank you.
ताजी मुरान ताजी तानाजी ऐसाजी सूर्याजी कोलाजी खुलाजी प्रदंत धनाजी संताजी मोरोजी बहिरजी बोरे घोरपड़े बोलते निम्बा तर घोपड़े सुरवे काल धंकार ताई वहाँ रे वाले सराचा बनना है ऐका आपका इतिहास है छत्रपति शिवराय समय वर्ष पांच दावा तमाशा का खुन्नू वाला रजनी मिचल ऐसा है ना बाया का नाचता है ऐसा बनी सहा बाया रंजे कोटा ची खड़गी भरे चुनी की काई तरी कला वाला पांच वर्ष चे छत्रपति ने संगम आयुष्य भर पूरे इसका धन में तेंचा भरत ने उल्टा का अनि तीरा संगा लाचार वही ची गरज नहीं बतला तुम्हें सहा छत्रपति शिवराय वाईट वाटका कधी कधी त्याच महाराष्ट्रात आणि त्याच स्वराज्यात बाया नाचवणाऱ्या जाती अजून जन्माला आहे पैशाचा मास आणि वासनेच्या पोटी एखाद्या स्त्रीला आपल्या समोर नाचायला लावू नये ती कुठल्या छत्रपतींची शिकवण मर्जी हो तो कर ले पोकळ बांबूचे ठोके दिले असते मागून आपल्याला
वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया। शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। इतिहास जपा तर मी पण कोणाला इतिहास सांगायला लागले। 500,000 मतदान करणारे जाते आपल्या इतिहास करणारे का आपल्याला अले आवडे आपले आपलं कसं माझी गाडी माझी माडी माझी दाडी माझी बडी माझ्या बायकोची करतील साडी बस तुझी दाडी जळू दी पण माझी बिडी पिटू दी काय प्रामाणिक कोणा नावाची गोष्ट नाही आपल्याकडे आपण एवढे प्रामाणिक लोक आहे अरे आपण आशिया साहेब निवडून दिले ज्याला सही सुद्धा येणार ते आमटं मार मारू याचा मास्टर म्हणला साहेब झेंडा वंदन साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही ते हे करून उभं राहिलं मास्टर म्हणला साहेब झेंड्याची दोरी वाढा साहेबांना अशी दोरी वाढली झेंडा खाली साहेब वर गेला बाबोले काय झोपले होते काय जवळ काही नाही रे सब पैसा बोलताय पण कुठ नाही कधी कधी जे आपल्यासाठी मेले का ते बिचारे वर बसून विचार करत असतील यहां कोई मरे होटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए यहां कोई मरे होटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादों के लिए मेरा तरी कोणासाठी बाबा अरे हे एवढे प्रामाणिक लोक आहेत रस्त्यावरच्या पाणपोळीवरचा ग्लास यांच्यामुळे साखरीनं मला द्यावा लागतो कळलं त्यालाच कळलं किराणा दुकानदाराचा पीएन सुतळीनं बांधलेला असतो त्याला माहित आहे गावलाही मानणार आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषा खरं परमार्थ नाही रे दादा लोकांकडे आहे फार कमी पण लोक ते दाखवतात खूप खरंच आपल्याकडे कर्म कमी बोबाट अहंकाराचा फार बडी मार आहे आपल्याकडे काय आमच्याकडे काहीच नाही पण खूप दाखवला जातो खूप काहीच नाही आपल्याकडे काहीच नाही काय आता नवरा बायकोचे भांडण लागले ना तरी बायको नवऱ्याला म्हणते लय नाही बोलायचं माझा बाप काही बिखरे नाही तुझ्या घरात दिले लय मोठ्याची मी खरं सांगते माय आमच्या संतांच्या बायकोसुद्धा फार मोठ्या ज्या होत्या माझ्या तुकोबऱ्यांची बायको आवली आमच्या तुकोबऱ्यांचं पुण्याचं सासर आहे गुळवे सावकारांची पोरगी तुकोबऱ्यांची बायको आवली गुळवे सावकारांची मुलगी तुकोबऱ्यांची बायको आवली आणि असं तसं घर नाही मराच 3500 ऊस आहे तुकोबऱ्यांच्या सासऱ्याचा किती एकर किती 3500 आपला इन मिन सवा एकर तो बी पेटन भजन करी जरा महाराज 1425 माणसं तुकोबऱ्यांच्या सासऱ्याच्या हाताखाली कामाला आहेत तरी माझी तुकोबऱ्यांची बायको नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती चार ठिगळ्यांची साडी नेसती तक्रार करत नाहीतर तुमची तीन टन खाती तरी दिवाळीला माहेरी गेल्यावर म्हणते काय बाय जाणवर भेटलं मी आहे म्हणून सांभाळलं आहे तीन दाखव म्हणती रक्क मी काय केलं माय तुम्हाला सांगा खरं सांगा लय केलं माय देवाने खरं जुन्या बायका होत्या बरं का 40-40 माणसाचं कुटुंब एक त्या आईनं सांभाळलं पण डोक्यावर कधी रेश नाही आणि तोंडावरचं हसू कधी लक्ष्मीच्या गेलं जुन्या बायका पण बायका होत्या महाराज नाही का गोड होत्या अगदी गोड आता तसं राहिलं नाही महाराज आता निसम 5 पावणा घरी येऊ द्या आपली लक्ष्मी थया थयाच माणसं ती किचनमधनं भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कुपली मसोबा मेला बायका ना आमची काय जुन्या बायका होत्या मी खरं सांगू माय थोडं लागेल तुम्हाला पण आपलं घरानं घरातल्या लोकाला कधीच सांगायचं नाही लोक माकड असतात गोळा खातात आणि तमाशा बघतात नाही तर तुम्हाला पण सांगते गाडी आणलेली बी लोकाला सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं लिहिलेली बी लोकाला सांगायचं नाही आणलेली सांगितली नाही म्हणलं गेली कळत ना आणलेला बाबा भटक्याला की गेलेली त्याच्या आधी कळत असत पण आणलेला बाबा भट करायचा बो भट करायचं नाही आपलं कसं आहे आपण कोरोनाच्या काळात किलो बरोबर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला दिला कशाला करोड रुपयाचा बंगला बांधला बंगल्यावर नाव टाकलं मातृ पितृ छाया आम्हाला वाटलं फार आई बाबाची सेवा करतो काय की आम्ही जेव्हा त्याच्याच घरी गेलो घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खटावर आम नको तुझ्यात बांधल्याला येतो कशाला करतो कमी बोंबल तुझं असतं आयुष्यात एकदाच घालायची पंगत पण आयुष्यभर बसायचं सांगत घातली होती घातली होती घातली होती अरे सत्यात अरे वक पुस्तक काढित का एक तर खाऊ घालू नकून घातलं तर पचसुदी बाबा मुलीच्या भाषेत जरी सदर दाखवते जिचे वेळी आपण या ते तिथे तिचे बहु ते सन्मान योगे देशकाल पात्र पाहून दान करावं आणि कुठलाही उपकार न ठेवता दान करावं अर्जुना अदानम सात्विकम श्रुतम असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात मी कायम लक्षात ठेवा एक तर देऊ नका दिलं तर
सांगू नका आणि त्याला द्या ज्याला गरज आहे. आपलं तसं नाही. महाराज नावाजलेला असला चहा घ्या दूध घ्या नाही थोडं एक्स्ट्रा घ्या नाही ड्रायफ्रुट्स घ्या अरे पाकिट घेत आहे ते नाही खाल्लं इथं मरण दुसरीकडे नाही मेला खपल तिसरीकडे लय त्याला. अरे पण जो खरा साधा आहे जो तर फाटलाय त्याचा शर्ट मळालाय भूक लागली रे त्याला तो दारातनं चाललाय त्याला गरज आहे अरे त्याला खाऊ घालाय. महाराजाला खाऊ घालण्यापेक्षा जास्त कुणी त्या व्यक्तीला खाऊ घातल्या बेटे हा विश्वास मी देते कारण तिथे करायची गरज आहे. माणसं बघून मान घेत जाऊ ना करे लय अवघड आहे. बोलल्यावर जरा झोंबण पण मी बोलणार परत नीट करा दादा बरं का. हे आपलं कसं आहे आपलं आंधऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. भामट्यांच्या नाती लागतात पण संतांच्या अरे महाराज लोकांच्या पाय पडलेलं लिकरू होतं हे मान्य आहे तुम्हाला. कुठल्या जगात जगता रे. अरे असं महाराज लोकांच्या पाय पडून लेकर झाली असती लग्न काय बॉम्ब नाही केलं असतं का कळलं तरच कळलं महाराज. माझ्या माझी नाही रे नवसे कन्यापुत्र होती तरी का करून लागे पती वेडी विडी आहेत का कीर्तन करी तरी सांगते माझा भाऊ देव दिसत नाही कधीच नाही. देव कधीच दिसत नाही कारण देव ही बघायची गोष्ट नाही देव ही अनुभवायची गोष्ट आहे. ते दिसत नसलं असतं देव का दिसत नाही कारण भलत्या कल्पना आम्ही कल्पनेची देवाची सुद्धा बाधा वाईट आणि भूताची सुद्धा बाधा. देवाची बाधा सुद्धा वाईट बरं का कसं शेंदरी हेंदरी संत प्रभुखाने सांगतात नाही फुंको कान नाही एकांतीचे नाही तू देव निर्माण करू नका ना अंगात येत नाही असं माझं म्हणणं नाही येत असं मला फक्त एवढंच म्हणायचं अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसा चोर असतो. दिवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे ना. दिवी निस्ती नवऱ्याकडे पळती झाडाला लाय तारा असं झाडाला अगं खोडाला मी मारणार जाय कळलं त्यालाच कळलं महाराज भक्ता तारास करून घेऊ नका ही बाधा आहे ही काय आणि कशाची आहे. भलता देव निर्माण केलाय तुम्ही आम्ही नका रे दादा. अगं हा रंग एक झाला देव कसा आहे माहित आहे तुझे दिसत भूत देते मानीचे भगवंता भक्ती युग निश्चित जाणं माझा मौलींच्या वाटत सर्वागटी रामा देहा देही देव बरडा घनदार्थ तुम्ही मनातून भजा फक्त देव कुठे आहे. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे भजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च पुच्च मस्तकम सुनादवीन हस्तक ओ पवित्र गोपी कमण मामि कृष्णनादर मनोज गर्व मोचन विशाल लोल लोचन रंग रंग सागर मन मामि कृष्णनादर भजे भजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम कळलं काही वेगळं कळलं का लय नाव का अवघडात जाऊ देव बघायचा हरिमुखे सांगत होतो माझी बजारे फार सोपा आहे मैया विषय म्हणून इमामित युक्ता उपासते सध्या प्रयोग येत असते मी युक्त तमा होता आयुष्यभर उपासना करणारा भक्त मी त्याला कधी मान्यता देत नाही पण साधं श्रद्धेनं माझं नामस्मरण घेतलं ना तो भक्त मला योग्यातला योगी वाटतो ही भगवंताची वाक्य आहेत जी खोटी असू शकत नाही. भलत्या गोष्टीच्या पाठीमागे लागू नका आणि अहंकार ज्या गोष्टीचा करताय ते आपलं खरं. आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही ज्याला विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो विपदो नैव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णु संपन्नारायण स्मृती म्हणजे काय भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती ज्याला जपता आली तो श्रीराम काय. परमार्थ हे महा धन जोडी देवाचे नामचं फार अवघड झालं माऊली. आम्ही परमार्थ केला नाही असं नाही पण संयम ठेवला संयम ठेवला. आणि तुम्हाला काय वाटतं तरुण मंडळी काही पोरं मला काय म्हणू शकतात ताई आम्ही सगळं करतो कष्ट करतो सगळं करतो तरी देव पाहिजे तेवढं देत नाही रे दादा देईपर्यंत तू थांबतच नाही कळतं तुम्हाला. स्टेबॅलिटी स्थिरता संयम. एक पोरगा माझ्याकडे आला म्हणलं ताई मी एक झाड लावलंय म्हणलं वा म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही म्हणलं वेडायचं दादा पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे का नाही. इट इज नेचर पाणी घालताय खत घालताय झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही. चुकलं माझं का त्याच काय चुकलंय हेच चुकतं लोकांचं म्हणायचं विनंती महाराज थोडस संयम ठेवा लोकांचं वाटवळ करण्यानं आपलं चांगलं होत लोक चांगलं वागायचं सोडा चांगलं बोलत नाही कोणी म्हणलं की नाही. अहो आमदारांच्या वाढदिवसानिमित्त उपसरपंच ताईंनी त्यांच्या मिस्टरांनी कीर्तन ठेवलं ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ते येईल का म्हणजे युस्तो पोटात गोळा त्यात उशीर.